नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. सन 2016 उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती. दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या कुटुंबातील 5 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष्य केंद्र सरकारकडून ठेवण्यात आले होते. यानंतर या योजनेचा विस्तार करण्यासाठी 7 श्रेणीतील महिलांचा समावेश करण्यात आला होता. यावेळी 8 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचे ठरवले आहे. त्याअंतर्गत उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. त्यासाठी ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. या व्हिडिओमध्ये उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज घरबसल्या कसा करायचा ते पाहणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन विषयावरील म्हणजेच टिप्स व ट्रिक्स, नवीन अपडेट, टेक मराठी, ऑनलाईन फॉर्म, योजनेची माहिती, योजनेचा ऑनलाईन फॉर्म यावरील नवनवीन व्हिडिओ कायम आणण्याचा प्रयत्न करत असतो व या व्हिडिओचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये होत असतो. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर प्राप्त होईल. तर चला, उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ते आज आपण पाहूया. तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम तुम्ही इंटरनेट वेब ब्राउझरमध्ये www.pmuy.gov.in ही वेबसाईट टाईप करून सर्च करावी. म्हणजे तुमच्यासमोर अशा पद्धतीनं ओपन झाल्यावर या वेबसाईटचा इंटरफेस दिसेल. या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता. ओपन झाल्यानंतर या वेबसाईटच्या खालील भागात म्हणजे या ठिकाणी यायचे आहे. यामध्ये तुम्हाला 2 पर्याय दिसेल, प्रथम ऑनलाईन ॲप्लिकेशन व दुसरा ऑफलाईन डॉक्युमेंट्समध्ये. येथे या ठिकाणी तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा नसेल तर तुम्ही ऑफलाईन यावर क्लिक करून त्यांनी दिलेले जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट डाउनलोड करून घेऊन त्याची प्रिंट काढून घेऊन ती सर्व डॉक्युमेंट भरून सोबत सांगितलेले डॉक्युमेंट जोडून तुमच्याजवळ जी काही गॅस एजन्सी असणार आहे त्यामध्ये जाऊन तुमचा अर्ज तुम्ही सादर करू शकता. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन यावर म्हणजेच क्लिक हियर यावर क्लिक करावे. यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला 3 पर्याय दिसेल. यामध्ये तुम्हाला तुमचे गॅस कनेक्शन कोणते पाहिजे आहे तो पर्याय निवडायचा आहे. म्हणजे इंडियन पाहिजे किंवा भारत गॅस पाहिजे का तुम्हाला HP गॅस पाहिजे. या 3 पर्यायामधील कोणताही एक पर्याय तुम्ही निवडून त्यासमोरील क्लिक हिअर टू अप्लाय यावर क्लिक करावे. यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये प्रथम कनेक्शन टाईप यामध्ये तुम्हाला 2 पर्याय दिसेल. तेथे रेग्युलर कनेक्शन व दुसरा उज्ज्वला बेनिफिशियरी कनेक्शन दिसेल. तर उज्ज्वला बेनिफिशियन कनेक्शन यावर क्लिक करावे. यानंतर खाली उज्ज्वला इजिबिलिटी क्रायटेरिया जो काही दिलेला आहे तो वाचून व्यवस्थित खाली आय ॲक्सेप्ट अबोव डिक्लेरेशन यासमोरील बॉक्सवर क्लिक करा. आता क्लिक केल्यावर तुमच्यासमोरील सर्च डिस्ट्रीब्युटर दिसेल. यामध्ये तुम्हाला 2 पर्याय दिसेल. येथे तुम्हाला तुमच्या जवळचे जे काही गॅस एजन्सी आहे ती शोधायची आहे, त्याचा पत्ता शोधायचा आहे. हे शोधण्यासाठी तुम्हाला 2 पर्याय दिले आहेत. म्हणजे एक म्हणजे तुम्ही नावावरून शोधू शकता. या ठिकाणी तुमच्या डिस्ट्रीब्युटरचे नाव टाकून सर्च करावे व नेक्स्ट या बटणावर क्लिक करावे. आता आपण दुसरा पर्याय म्हणजे लोकेशन वाईज. यामध्ये प्रथम तुमचे स्टेट म्हणजे राज्य निवडायचं आहे. यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडून झाल्यानंतर डिस्ट्रीब्युटर निवडायचा आहे. निवडून झाल्यानंतर नेक्स्ट या बटणावर क्लिक करा. क्लिक केल्यावर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला EKYC हा पर्याय दिसेल. यामध्ये आय गिव माय या नावासमोरील जो काही बॉक्स आहे त्या बॉक्सवर क्लिक करायचं. त्यानंतर खाली समजा तुम्ही राहत असलेला पत्ता व तुमच्या आधारवर असलेला पत्ता हा एकच असेल तर यावर क्लिक करायचे. म्हणजे माय करंट समोरील जो काही बॉक्स आहे त्या बॉक्सवर क्लिक करायचे. आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील ज्या स्त्रीच्या नावे अर्ज या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता त्या व्यक्तीचेच फक्त या ठिकाणी आधार नंबर किंवा व्हर्च्युअल आय डी टाकायचा आहे. यानंतर खाली युअर डिटेल्स मध्ये ज्या कोणाच्या नावे अर्ज करीत आहात, म्हणजे या ठिकाणी ही योजना फक्त महिलांच्या नावे अर्ज करू शकता, त्यामुळे या महिलांच्या नावे तुम्ही या योजनेचा लाभ घेणार आहात, तर त्या महिलेचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे. सर्वप्रथम यावर क्लिक करून तुम्ही तुमचे संबोधन निवडायचे आहे. म्हणजे स्त्री, सौ, श्रीमती जे काही असेल ते निवडायचे आहे. ते निवडून झाल्यानंतर प्रथम म्हणजे पहिले नाव, यानंतर तुमचे या ठिकाणी मधले नाव, त्यानंतर तुमचे शेवटचे म्हणजेच आडनाव या ठिकाणी टाकायचे आहे. आता या ठिकाणी तुमची जन्मतारीख टाकायची आहे. त्याखाली म्हणजे सिलेक्ट कास्ट यामध्ये तुमची जी काही कास्ट असेल ती कास्ट निवडायची आहे. यानंतर रेशन कार्ड डिटेल्स यामध्ये तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव निवडलेले दिसेल. त्यानंतर रेशन इश्यू डेट म्हणजेच तुमची रेशन कार्डची लागू केलेली जी काही तारीख असेल ती तारीख तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. त्यानंतर रेशन कार्ड नंबर यामध्ये तुमच्या रेशन कार्डचा 12 अंकी नंबर टाकून पुढील चेक डुप्लिकेट या रेड कलरच्या नावावर क्लिक करावे. समजा तुमचे रेशन कार्ड डुप्लिकेट असेल तर तसे तुम्हाला दाखवले जाईल.
यानंतर कनेक्शन ॲड्रेस यामध्ये तुम्ही राहत असलेला पत्ता टाकायचा आहे तुमचा, जसं की तुमचा घरचा नंबर, रस्त्याचे नाव, शहराचे नाव, जिल्हा, राज्य, पिनकोड, ईमेल, मोबाईल नंबर ही सर्व माहिती भरावी. त्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. समजा तुमचा आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल किंवा संलग्न असेल तर सर्व माहिती आपोआप तुम्हाला यामध्ये दिसेल. जर समजा तुमचा आधार क्रमांक लिंक नसेल तर तुम्हाला ती माहिती दिसत नसेल तर तुमच्याजवळ तुमचं जे बँकेचं पासबुक आहे ते जवळ घेऊन तुम्ही त्यावरील जी माहिती लागणारी माहिती ती पाहून ही माहिती सर्व तुम्ही भरू शकता. एल पी जी कनेक्शन डिटेल्स यामध्ये तुम्हाला कनेक्शन कोणत्या स्वरूपात हवं आहे, म्हणजे तुम्हाला 14.2 KG किंवा 5 KG SBC, 5 KB DBC यामधील कोणताही एक पर्याय निवडायचा आहे. आपण सर्वांनी घरगुती कनेक्शन वापरतो, म्हणजे 14.2 KG हे कनेक्शन वापरतो, तर सर्वांनी यावर क्लिक करायचे आहे. यानंतर यामधील ॲड्रेस प्रूफ ID यामधील कोणता एक पर्याय निवडायचा आहे तो पर्याय निवडून झाल्यानंतर यानंतर यामध्ये काही वेळेस ह्या तीन पर्यायामधील कोणताही पर्याय ॲक्टिव्ह दिसणार नाही. जर समजा ॲक्टिव्ह नसेल तर तुम्ही आधार कार्ड अपलोड करावे, पण अपलोड करताना त्याची साईज 300 KB असावी, तरच ते अपलोड करायचे आहे, अन्यथा तुम्ही अपलोड करू शकत. डिटेल्स ऑफ फॅमिली मेंबर्स यामध्ये तुमच्या रेशन कार्डवरील सदस्यांची नावे जी असतील ती नावे यामध्ये ॲड करायची आहे. सर्वप्रथम वरती या ठिकाणी सिलेक्ट यावर क्लिक केल्यावर यामध्ये तुमच्या रेशन कार्डवरील प्रौढांची संख्या या ठिकाणी किती आहेत ते निवडायची आहे किंवा टाकायची आहे. त्यानंतर खाली रिलेशनशिप विथ ॲप्लिकेंट यामध्ये अर्जदाराशी असलेले जे काही नाते आहे ते नाते तुम्हाला निवडायचे आहे, जसे की पत्नी असेल, मुलगा असेल, काही असेल जे नाते तुम्हाला निवडायचे आहे. पुढे नेम ऑफ फॅमिली मेंबर्स यामध्ये नाव लिहायचे आहे. आधार नंबर यामध्ये त्या व्यक्तीचे आधार नंबर लिहायचे आहे. त्यानंतर त्या व्यक्तीची जन्मतारीख टाकून त्याचे वय व शेवटी यामध्ये तुम्ही ज्या व्यक्तीचे नाव टाकले आहे त्या व्यक्तीचे कारण निवडायचे आहे. कारण नसेल तर ते निवडायची गरज नाही. जर समजा एखाद्या व्यक्तीचे नाव किंवा माहिती चुकली असेल तर तुम्हाला डिलीट करायचे असेल तर या बॉक्सवर क्लिक करावे व खाली डिलीट मेंबर्सच्या ऑप्शनवर क्लिक करावे किंवा बटणावर क्लिक करावे, म्हणजे त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती डिलीट होईल. आता एका व्यक्तीची संपूर्ण माहिती भरून झाल्यावर तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचे नाव जर जोडायचे असेल तर ॲड मेंबर्स या बटणावर क्लिक करावे, म्हणजे समोर किंवा त्या खाली त्या व्यक्तीची माहिती भरावी. जर समजा तुम्हाला डिलीट करायचे असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या बॉक्सवर क्लिक करून डिलीट मेंबर्स या बटणावर क्लिक करावे, म्हणजे डिलीट होईल. यानंतर तुमच्यासमोर डिक्लेरेशन फॉर्म ओपन होईल. यामध्ये आय ॲक्सेप्ट अबो डिक्लेरेशन यासमोरील जो काही बॉक्स दिसतो त्या बॉक्सवर क्लिक करावे व त्याखाली सबमिट नावाचं जे काही बटन दिसतं त्या बटणावर क्लिक करावे. क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन स्क्रीन ओपन होईल. येथे तुम्हाला एक रेफरन्स ID प्राप्त होईल. हा ID तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर ईमेल ID प्राप्त होईल. तो आता जतन करून ठेवायचा आहे. भविष्यात तुम्हाला तुमच्या अर्जाचा स्टेटस चेक करण्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून घ्यावी. प्रिंट काढून घेतल्यानंतर या अर्जाच्या सोबत आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, बँकेचे पासबुक झेरॉक्स आणि तुम्ही ॲड्रेस प्रूफ यासाठी जे काही निवडलेले डॉक्युमेंट असेल त्याची एक झेरॉक्स सोबत जोडायची आहे. ही सर्व अर्ज व कागदपत्रे तुमच्याजवळ येईल, म्हणजे सुरुवातीला निवडलेले जे काही गॅस वितरक आहेत त्या वितरकांच्याकडे जाऊन तुम्ही जमा करायचे आहे. काही दिवसानंतर तुमच्या अर्जाची छाननी होऊन तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला त्या उज्ज्वला योजनेचा गॅस कनेक्शन तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीनं उज्ज्वला योजना दुसरा टप्पा ऑनलाईन अर्ज भरू शकता. हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका प्रश्न उपस्थित असेल तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तसेच तुम्हाला अन्य कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास किंवा काही सुचवायचे असल्यास तुम्ही मला कमेंट करू शकता. हा व्हिडिओमधील किंवा या व्हिडिओमधील माहिती सर्वांना माहीत व्हावी यासाठी या व्हिडिओ किंवा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवर तसेच गरजू लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून अशा नवनवीन योजनेची माहिती प्राप्त होऊन लाभ घेऊ शकतात. त्यासाठी या व्हिडिओला शेअर करा. शेवटी अशाच नवनवीन विषयावरील व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून व पुढील घंटीला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल. तर चला अशाच एका नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.